नमस्कार, मी उत्कर्षा बोरा, महा24 न्यूज वर आपलं हार्दिक स्वागत। कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर मिळणार 20,000। राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला एक रकमी 20,000 रुपयांची रक्कम दिली जाते। या योजनेसाठी आधी 1 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक होते, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता 3 वर्षापर्यंत अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे। राज्य शासनाने तसे एका परिपत्रकान्वय आदेश जारी केल्यामुळे मृतांच्या कुटुंबियांना आता लाभ घेणे शक्य होणार आहे। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नोंद असलेल्या 18 ते 59 वयोगटातील 60 वर्षापेक्षा कमी करता स्त्री पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबियांना एक रकमी 20,000 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते। आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी मृत्यूच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत अर्ज स्वीकारण्याची मुदत होती, आता ही मुदत वाढून मृत्यूच्या तारखेपासून 3 वर्षाच्या आत अर्ज स्वीकारण्यास 21 सप्टेंबर रोजीच्या आदेशाने राज्य शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार भारती सगरे यांनी दिली। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। पाहत रहा महा24 न्यूज अहमदनगर।